सख्यानो नमस्कार, आम्ही शेलटकर्समध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. थंडीचा सीझन चालू आहे, भयंकर थंडी पडलेली आहे. या वर्षी तर जरा जास्तच पडलेली आहे. तर थंडीत काय होतं, आपले जुने जुने आजार बळावतात. आता माझंच बघा, मी आता हा लाडू खाते. आता मी इझिली खाल्लाय, पण एक गेल्याच महिन्यामध्ये भयंकर थंडी पडली होती, एक 15-20 दिवस अगोदर. तर मी अशीच काहीतरी मिठाई खाल्ली आणि जो असं दातात अशी जी म्हणतात ना, अशी जी कळ जाते दातामध्ये, ती काही केल्या थांबेना. एवढी दुखत होती, एवढी दुखत होती. मी असं पाणी प्यायला घेतलं, तर पाणी प्यायल्यावर जो ठणका लागला मला, ती नुसती थैथे थैथे नाचायलाच लागली. इव्हन सकाळी उठल्या उठल्या जेव्हा मी चूळ भरायची, आमच्या इथे एकदम थंड पाणी होतं, चूळ भरली तरी माझ्या असं मस्तकात कळ जायची. म्हटलं आता करू काय, करू काय. लवंग घालते आहे, ह्याचं लवंगाचं तेल लावते, काही केल्या माझी ती दाढ काही थांबत नव्हती. मग तेवढ्यात माझ्या एक काही आहेत, आम्ही बैठकीला जातो तिथे, त्यांची माझी ओळख झाली राजश्री परब करून. तर मग त्यांना, त्यांचा जस्ट मला कॉल आला होता. मी त्यांना म्हटलं, मला बोलायची अजिबात कंडिशन नाही आहे, दाढ माझी भयंकर दुखते आहे. तर त्या म्हणाल्या, ओ एक काम करा, मी तुम्हाला उपाय सांगते तो करा. आणि तुम्हाला खरं सांगू, मी तो उपाय केला, आज जवळजवळ 20-25 दिवस झाले, माझी दाढ जी थांबली आहे ती थांबली आहे. मला वाटतं कीड देखील त्यातली मेली असावी. आता अजिबात मी गोड खाते, थंड पाणी पिते, आईस्क्रीम खाते, पण मला ना इथून कुठूनही ठणके लागत नाहीत, ना दुखत काही नाही. तर हा उपाय मी आज तुमच्याशी शेअर करते. चला तर बघूया हा काय मी उपाय केला. इथे बघा, 2 लवंग घेतले आणि 2 कापूरच्या वड्या. तुम्ही कुठलाही कापूर घ्या, भीमसेन कापूर घ्या किंवा साधा हा कापूर घ्या. आता हे जे आहे ह्याला आता असं बारीक कुटायचं आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुटा. तर मी तुम्हाला इथेच कुटून दाखवते, परत ते खलबत्त्याला हे होतं. त्याचबरोबर अशी लवंग पण घ्यायची. हे जे आहे ह्याला असं चुरडायचं, म्हणजे मिक्स करायचं. आणि आता असा कापूस घ्यायचा आणि हे जे केलेलं आहे ते असं भरायचं. हे बघा, त्याची अशी एक गोळी बनवायची. अशी गोळी जी आपण बनवतो ती मग अशी दाताखाली ठेवायची. वर कुठच्या कोपऱ्यात दात दुखते तिथे असे फक्त ठेवून द्या बस, असं ठेवून द्यायचं. आणि तुमचे आपले रेग्युलर कामं का बघा, अगदी 2 मिनटात तुमची कितीही दाढ दुखत असेल थांबेल. आणि हे सतत करत राहा, म्हणजे 2 तासांनी करा, किंवा जसं तुम्हाला कळेल की त्यातलं सगळं ते आतलं जो मटेरियल आहे ते संपलं आहे, परत अशा ह्या गोळ्या बनवून ठेवा. एक एक ती गोळी कापसाची आतमध्ये घालत राहा दाताच्या. बघा तुमची ती कीड आपोआप मरते. म्हणजे मी तरी असा अनुभव घेतला, एवढी माझे मस्तकात कळ जात होती, पण आता माझं अजिबात त्यात दुखत नाही. त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला उपाय सांगते. लहान मुलांना आपण वावडिंग देतो, आता माझ्याकडे नाही आहे ते दाखवायला, असं काळ्या मिरीसारखं असतं अगदी छोटं, तर ते वावडिंग पण असं कुटायचं आणि असंच कापसात धरून त्याची गोळी ठेवून द्यायची आतमध्ये.
दुसऱ्या दिवशी म्हणजे एक सतत असं दोनदा तीनदा केलं की ती जी कीड जी असते ती तुमची कापसाबरोबर बाहेर येते. हा असा आमच्या सासूबाईंनी सांगितलेला उपाय आहे. तर तुम्ही हे असे उपाय घरच्या घरी करून पहा. उगाच आपण डेंटिस्टकडे जातो आणि बरेच खर्च निघतात. जिथे आवश्यक आहे तिथे जायलाच पाहिजे, पण जर अशी दात सहज अशी दुखत असेल तर तुम्ही असं करा. कीड निघत असेल तर उत्तमच आहे. बघा माझा उपाय तुम्हाला पटला असेल तर नक्कीच. तर मी ते हे असं हे बघा, हे माझ्याकडे अगोदरचं बनवलेलं आहे. हे मी आत्ता बनवलं आहे. हे आता परत ह्याच्यात ओतून ठेवणार आणि हा डब्याला असं झाकण लावून ठेवणार आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते घ्यायचं. आणि ह्या अशा इथे गोळ्या बनवून ठेवल्या आहेत. जेव्हा आपल्याला वाटतं दाढ दुखते, तर आता मी हे जवळजवळ केव्हाच्या बनवल्या आहेत, पण ह्या यूजच केल्या नाही, कारण माझी दाढ दुखायचीच थांबलेली आहे. तर तुम्ही हा असा उपाय नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आता मला पाणी प्यायलं तरी जरा देखील काही असं वाटत नाही आहे. अगदी इझिली पाणी पिते ना, हिरड्या दुखत ना काही दात दुखत आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला खूप फरक पडेल, डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही, कीड जी आहे ती आतल्यात मरून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आपण लवकरच भेटूया अशाच छान व्हिडिओ असेल. बाय बाय, काळजी घ्या.